आता एक ब्रेकिंग बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरातील महावीर चौकात वाहतूक महिला पोलीस आणि एका वाहनधारक युवकामध्ये बाचाबाची झाली आहे आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोलापुरात सोशल मीडियावर व्हायरल होतोय। महावीर चौकात ही घटना घडली असून आपल्या अंगाला संबंधित वाहनधारक युवकाने हात लावल्याचा आरोप वाहतूक महिला कर्मचाऱ्याने केलाय। तर घटनास्थळी असणाऱ्या इतर नागरिकांकडे ही महिला पोलीस आपल्याला छेडछाड झाल्याचा आरोप करते। शेर नको करा तुम्ही सर, माझ्या अंगाला हात लावला सर, दादा बघितलं की नाही तुम्ही, बघितलं की नाही माझ्या अंगाला हात। ए थांबर लोक, ए गाडी पुढे जा। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून सोलापूर मधून ही घटना आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांच्याकडून। विश्वभूषण, काय नेमका हा प्रकार आहे, या महिला वाहतूक पोलिसांनं या युवकावर आरोप केलेत? मोहिनी, खरं तर एकीकडे आपण महिला सबलीकरण, महिला सुदृढीकरण यावर गप्पा मारतो, मात्र अशा काही धक्कादायक घटना जेव्हा समोर येतात तेव्हा खरंच हा पुरोगामी महाराष्ट्र आहे का यावर प्रश्नचिन्ह उभा केला जातो। सोलापूरमधील महावीर चौकामध्ये वाहतूक महिलेबरोबर हुज्जत घालणारा हा एक वाहनधारक युवक आहे। या आपण जर या व्हिडिओमध्ये बघितलं तर ती महिला स्पष्टपणे आरोप करते त्याच्यावरती की याने माझ्या शरीराला हात लावला, माझ्यासोबत छेडछाड केली। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तो जो युवक आहे तो मनोरुग्ण आहे अशी माहिती मिळत आहे आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे। मोहिनी, नक्कीच धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।